पाहिजे. पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक. त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या फडणवीस शिंदे सरकारचं करायचं का? राज्य सरकारचा केला निषेध. आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी थेट आंदोलकांना उचललं. त्याचं झालं असं की पुण्यात तलाठी भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी व्हावी आणि MPSC 2024 जाहिरातील सर्व संवर्गात जागांची वाढ करावी या मागणीसाठी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील चौकात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, सरकारचा निषेध व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल आज तलाठीचा पेपर फुटला, मोठा भ्रष्टाचार झाला आपल्या सगळ्यांसमोर आलं. काल बार्टी सारथीच्या संदर्भात देखील अशीच घटना घडल्या. महाराष्ट्रामध्ये अनेक ह्या रॅकेटमध्ये गुन्हे देखील दाखल झाले पण कुठं कारवाई करण्यात नाही आली आणि ह्याचे दागेदोरे कुठं मंत्रालयापर्यंत पोचलेले आपल्या सर्वांनी पाहिले असतील. आमची एकच मागणी आहे, तलाठी पेपरमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे किंवा पेपरफुटी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे, या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आजपासून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पुण्यातील आमचे सगळे सहकारी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत SIT चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू ही आमची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी आमचे तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होतील हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. मंत्री, आज 10.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत 4,500 जागेसाठी. एकंदरीत राज्यातली बेरोजगारीचं प्रमाण जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर ते तुम्ही समजून घ्यायला हवं. पण ह्या सरकारला कसलीच लाज वाटत नाही, वारंवार गुन्हेगार तेच मिळतात. नाशिकचा गुन्हेगार तोच, औरंगाबादचा गुन्हेगार तोच, 3-3 प्रकरणांमध्ये तेच गुन्हेगार. आपल्याकडे शिक्षा नाही. राजस्थानमध्ये जे 10 वर्षाची कडक शिक्षा आहे, जन्मठेपर्यंतची शिक्षा आहे. आपल्याकडे एक आरोपी मोकाट फिरतोय, पेपरमध्ये तुम्ही आढळलात, नंतर परत तुम्हाला 2 महिन्यानंतर जामीन मिळाला, तुम्ही बाहेर, परत तुम्ही दुसरी परीक्षा असेल तुम्ही त्याच्यात गोंधळ करताय. तर एकंदरीत युवक काँग्रेस जे आहेत राज्यभरात याच पद्धतीने आम्ही उपोषण करणार आहोत आणि राज्यभरात प्रत्येक जिल्हा स्तरावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल. कुठे घेऊन चालले तुम्हाला? आता आम्ही परवानगी मागितली, परवानगी नाकारलेली आहे. कुणाला खाली करतील काय करतील नाही. एकंदरीत सरकार जे आहे आधी राधाकृष्ण केवाणी साहेबांनी मागणी काय होती, पण आमची मागणी एकच आहे, तलाठी गैरव्यवहार प्रकरणात जे प्रॉब्लेम जे इश्यू आहेत त्याच्यावर SIT चौकशी लागली पाहिजे. परंतु सरकार जे त्यांना पाठीशी घालते वारंवार तेच आरोप. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय जर याच्यामध्ये काही घोळ झाला असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू, योग्य तो निर्णय घेतला जाईल. आमच्याकडनं पुरावे मागतायत अहो, 210 आमदार असलेलं सरकार आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांकडे तुम्ही पुरावे मागताय. सरकार करते काय मग? कुठलेही विद्यार्थी दिसत नाही, फक्त काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी दिसत आहेत असा देखील आरोप होतो. शेवटी का प्रतिनिधी स्वरूपात एक राजकीय पक्ष युवक संघटना लावायचा विद्यार्थ्यांच्या त्या महत्वाच्या होता ते आम्ही करतोय. पुण्यातच नाही, संपूर्ण राज्यभरात युवक काँग्रेस आंदोलन करते आणि विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही उभे आहोत. आंदोलनासाठी परवानगी मागितली होती का तुम्ही? आम्ही 2,000 आम्ही परवानगी मागितली होती, पण आम्हाला पत्र नाकारली होती. तरी तुम्ही आंदोलन केलं, आज सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे, तुम्ही निवेदन देऊ शकला असता कलेक्टरांना? दिलेलं आम्ही दिलेलं, पण आम्हाला परवानगी नाकारली. आता कुठे घेऊन चालले? पोलिसांचा पोलिसांवर दबाव आहे आणि अशा पद्धतीने इथं जे काँग्रेसचे